सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता तांबे मुख्य भूमिकेत झळकणार असून ती एका इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेला न्याय देण्यासाठी स्मिता प्रचंड मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळतं. स्मिताने आत्तापर्यंत वैविध्यपूर्ण सशक्त स्त्री भूमिका करून सिनेसृष्टीत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. मात्र या चित्रपटात ती पहिल्यांदाच पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. अदिती देशमुख असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून पहिल्यांदाच अशी भूमिका साकारत असल्यामुळे भूमिकेला न्याय देण्यासाठी तिने तिच्या लुक्समध्ये काही बदल केल्याचं पाहायला मिळते. दरम्यान सावट हा चित्रपट सुपर नॅचरल थ्रिल असा आहे. कथा काहीशी अशी आहे की श्रावण महिन्यातल्या एका ठराविक रात्री एका गावात दरवर्षी एक आत्महत्या होते. 7 वर्षात 7 आत्महत्या झालेल्या असतात आणि आज गावात इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर आदित्य देशमुख त्या सर्व आत्महत्यांचा तपास करायला येते आणि मग काय घडतं ते या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 22 मार्चला आपल्या भेटीला येणार आहे.